नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्क्वेअर स्क्वेअर रूट वरचा तिसरा पार्ट आपण आता डिस्कस करणार आहोत पार्ट मध्ये आपण कन्सेप्ट डिस्कस केले पार्ट टू मध्ये काही क्वेश्चन्स आपण बघितले आता थोडेसे हायर डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन्स आपण या पार्ट मध्ये डिस्कस करणार आहेत पहिला प्रश्न बघा आपल्या समोर आलाय आहे वर्गमुळामध्ये आपल्याला काही ऑपरेशन्स दिलेले आहेत नेहमी लक्षात घ्या ज्यावेळेस अपूर्णांकामध्ये अंशात आणि छेदात सारखे दशांश स्थळ आले तर ते दशांश स्थळांचं निरसन केलं जातं कॅन्सल होतात ते ओके इथे जर बघितलं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशांश स्थळं अंशामध्ये आहेत ओके नऊ दशांश स्थळं आहेत छेदामध्ये किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ याच्या छेदामध्ये दे देखील दे नऊ दशांश स्थळं आहेत तर अंशातली आणि छेदातली दशांश स्थळं कॅन्सल होऊन जातील आणि हा प्रश्न या स्टेपला येऊन थांबेल ओके सो so, अठ्ठावीस गुणिला अडुसष्ट गुणिला शहाण्णव भागीला सतरा गुणिला बारा गुणिला चौदा आता भागाकार करायचा आपल्याला अंशात आणि छेदात जे सामायिक वय असतील ते कॅन्सल करा ह्याच्यासाठी पाढे तुमचे पाठ असले पाहिजे सतरा एक सतरा सतरा चौक चौसष्ट बारा एक बारा बारी आठ शहाण्णव चौदा एक चौदा चौदा जुने अठ्ठावीस म्हणजे वर्गमुळात आपल्याला भेटेल बघा चार दुने आठ 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 चौसष्ट आणि वर्गमुळात चौसष्ट म्हणजे आठ तुमचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे आणि म्हणून इथून एक आपल्याला एक नवीन लीड आपल्याला मिळाला आहे की अंशात आणि छेदामध्ये सारखे दशांश स्थळ असतील तर ते कॅन्सल करायचं आता तोच कन्सेप्ट इथे जर आपण वापरला तर बघा अंशामध्ये एक दोन तीन दशांश स्थळ आहे छेदात पण तीन दशांश स्थळ आहे म्हणजे ही उदाहरण तुम्ही दोनशे चार गुणीला बेचाळीस भागीला सात गुणीला चौतीस याच्यावर कन्वर्ट करू शकतात भाग द्या बघा सात एक सात सात सकम बेचाळीस आणि चौतीसने याला भाग जात नसेल तर सतराचा गुणीला सहा छत्तीस वर्गमुळात छत्तीस म्हणजे सहा उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तर या प्रकारचं सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी तुमचे पाडे पाठ पाड़ असणं गरजेचंच आहे पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे तर आपण तिरकस गुणाकार जर केला तर इथं तिरकस गुणाकार केल्यानंतर दोन गुणीला छप्पन्न बरोबर आता वर्गमुळात एकशे शहाण्णव म्हणजे चौदा होतात गुणीला वर्गमुळात क्वेश्चन मार्क लक्षात घ्या आता हा चौदा इकडे गुणाकारात आहे समीकरणाच्या दुसऱ्या बाजूकडे जाताना तो भागाकारात जाणार आहे म्हणजे दोन गुणीला छप्पन्न भागीला चौदा बरोबर वर्गमुळात क्वेश्चन मार्क आता भाग द्या बघा चौदा एक चौदा चौदा चौक छप्पन चार दुने आठ आठ बरोबर वर्गमुळात क्वेश्चन मार्क आता प्रश्नचिन्हाची किंमत आठ येणार नाही लक्षात घ्या प्रश्नचिन्ह हा वर्गमुळात अडकलेला आहे आणि त्याला वर्गमुळातून काढण्यासाठी दोघं बाजूला आपल्याला स्क्वेअर करावं लागेल दोघं बाजूंचा वर्ग, ला वर्ग ला करावा करा लागेल सो आठाचा वर्ग चौसष्ट आणि वर्गमुळात क्वेश्चन मार्कचा वर्ग क्वेश्चन मार्क होऊन जाईल म्हणून तुमचं उत्तर चौसष्ट असेल जो पर्याय क्रमांक तीन आहे पुढचा प्रश्न बघा हाँ सोपा है, हा सोपा प्रश्न आहे आता तुमचे बघा मी पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तीस पर्यंतचे तुमचे वर्ग पाठ पाहिजे परंतु मी संख्या मला हा टॉपिक ज्यावेळेस घेतला होता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की पन्नास पर्यंतचे वर्ग पाठ करून ठेवा तुम्हाला उपयोग होईल त्याचा आता हा नऊशे एकसष्ट हा एकतीसचा वर्ग आहे म्हणून पाचशे चौऱ्याण्णव मध्ये एकतीस आपल्याला ऍड करावे लागतील बरोबर क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर आता बघा ऍडिशन जर तुम्ही केली तर हे पाच आणि सहाशे पंचवीस होतील बरोबर प्रश्नचिन्हाचा वर्ग सहाशे पंचवीस म्हणजे पंचवीस बरोबर क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर आता हा प्रश्नचिन्हाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आणि तो वर्गात अडकलेला आहे आणि वर्गाचं विरुद्ध ऑपरेशन असतं वर्गमूळ म्हणून दोघं बाजूला वर्गमूळ घेतल्यानंतर प्रश्नचिन्हाची व्हॅल्यू किती येणार आहे पाच येणार आहे म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे पर्याय क्रमांक दोन आहे लक्षात घ्या आप म्हणून आपल्याला शिकवण काय मिळाली बघा वर्गमुळात ए असेल आणि त्याला वर्गमुळातून बाहेर काढायचा असेल तर त्याचा वर्ग घ्या जर ए चा वर्ग दिला असेल आणि त्याला या वर्गातून बाहेर काढायचा असेल तर त्याचं वर्गमूळ घ्या अशा परस्पर विरुद्ध क्रिया आपल्याला कराव्या लागतात आता बघा हा पुढचा पाठ हा थोडासा चॅलेंजिंग आहे दिसताना चॅलेंजिंग दिसतोय परंतु आपण त्याला काही सेकंदांमध्ये सॉल्व्ह करू शकतो पाच अधिक दोन वर्गमुळातचा याचं वर्गमूळ विचारलं आता हाच प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो बघा पाच अधिक दोन वर्गमुळात सहा चे वर्गमूळ किती चे वर्गमूळ किती वर्गमूळ किती किंवा पुन्हा हाच हो प्रश्न अशा पद्धतीने पण विचारला जाऊ शकतो पाच अधिक दोन वर्गमुळात सहा याचा छेद दुसरा घात किती कारण कोणत्याही संख्येचं वर्गमूळ म्हणजे त्याचा छेद दुसरा घात हा तर आता बघा हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर कसा सॉल्व्ह करू शकता या वर्गमुळामध्ये जी संख्या आहे त्या संख्येकडे लक्ष द्या आणि वर्गमुळाच्या बाहेरची ही संख्या याच्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्याला दोन संख्या अशा शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार सहा व्हायला पाहिजे आणि बेरीज पाच व्हायला पाहिजे तर विचार करा अशा कोणत्या दोन संख्या आहेत दोन आणि तीन अशा दोन संख्या आहेत या दोघांच्या मध्ये बेरजेचं चिन्ह म्हणून इथं बेरजेचं चिन्ह ठेवून द्या आणि यांना वर्गमुळाची टोपी घालून द्या तुमचं उत्तर तयार होऊन जाईल या पर्टिक्युलर संख्येचं पाच अधिक दोन वर्गमुळात सहाच वर्गमूळ वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात तीन आहे जो पर्याय क्रमांक एक आता हे करत असताना या वर्गमुळाचा सहगुण दोन असायलाच पाहिजे लक्षात घ्या म्हणजे बघा सिच्युएशन कशी आहे ए अधिक बी ओके ए अधिक बी प्लस दोन वर्गमुळात ए गुणीला बी तर या संख्य अशा प्रकारच्या संख्येचं वर्गमूळ घेताना तुमचं उत्तर आहे तर वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी सहगुणक इथं या वर्गमुळाचा दोन असलाच पाहिजे मागच्या वेळेस पण मी तुम्हाला बोललो होतो बघा दोन अंकी संख्येचा वर्ग करताना ए प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे एक्सपान्शन आपण आपल्या शालेय जीवनापासून वापरत आलेलो असतो तर बघा ह्या मध्यपदाचा इथं सहगुण किती आहे दोन आहे आणि तो तो दोन इथं येतोय लक्षात घ्या म्हणजे वर्गमुळात ए प्लस वर्गमुळात बी याचा जर मी वर्ग केला ना तर काय भेटते बघा मला वर्गमुळात एचा वर्ग, वर्ग अधिक दोन कंसात वर्गमुळात ए गुन्हेला वर्गमुळात बी अधिक वर्गमुळात बीचा वर्ग ओके सो बघा काय मिळेल वर्गमुळात एचा वर्ग म्हणजेच ए अधिक दोन कंसात ए बी प्लस बी ओके म्हणजेच आपल्याला भेटलं ए प्लस बी प्लस दोन वर्गमुळात ए बी तीच संख्या आपल्याला इथं मिळालेली आहे आणि म्हणून अशा प्रकारचे जे प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारले जातील त्यावेळेस ही मधला पाठ हा गुणाकाराचा एवढा असतो त्या दोन संख्यांच्या आणि हा बाहेरचा पाठ बेर एवढा असतो चला मग या पद्धतीचा वापर करून मला पटकन या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा वर्गमुळाचा सहगुणक दोन आहे का बघ बघून घ्या हाच प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो दहा अधिक दोन वर्गमुळात एकवीस चा एकशेद दुसरा घात बरोबर किती किंवा दहा अधिक दोन वर्गमुळात एकवीस याचं वर्गमूळ किती याच तुमचं उत्तर आलंय दोन संख्या अशा की ज्यांचा गुणाकार एकवीस होतो सात आणि तीन मध्ये बेरजेचं चिन्ह आहे बेरीज त्यांची दहा होते दोघांना वर्गमुळाची कॅप देऊन द्या याच्यामध्ये क्रम वेगळ्या वेगळा असला तरी चालतोय किंवा याला आपण असं पण लिहू शकतो किंवा वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात सात असं पण लिहिलं तरी दोघं उत्तर बरोबर आहे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार असणार आहे पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा बघून घेतलं आपण वर्गमुळाचा सहगुणक दोन आहे का तो आहे याला आपण अपरिमेय संख्यांचं वर्गमूळ देखील असं म्हणू शकतो कारण की पंधरा अधिक दोन वर्गमुळात छप्पन ही अपरिमेय संख्या आहे आणि त्याचं वर्गमूळ काढतोय म्हणजे आपण एकशे दुसरा घात काढतोय अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार छप्पन होतो आणि बेरीज पंधरा होते याच्यासाठी पर्यायकडे पण तुम्ही नजर मारू शकतात तर तुम्हाला लक्षात येईल अशा दोन संख्या सात आणि आठ आट, आठ छप्पन आणि दोघांची बेरीज पंधरा होते लक्षात घ्या ओके चौदा आणि चार ची पण गुणाकार छप्पन होतो बघा चौदा आणि चारचा पण गुणाकार छप्पन होतो पण चौदा आणि ची बेरीज पंधरा होत नाही म्हणून आपण ती पेअर घेतली नाही पुढचा प्रश्न बघा पटकन मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा सत्तावीस वर्गमुळाचा दो सहगुणक दोन आहे तो दोन पाई जे, बेरीज पाई जे, तर दोन संख्या अशा शोधा की ज्यांचा गुणाकार सत्तावीस व्हायला पाहिजे आणि बेरीज बारा व्हायला पाहिजे तर नऊ आणि तीन तर बेर्जेचं चिन्ह म्हणून बेरजेचं चिन्ह ठेवलं वर्गमुळाची कॅप द्या आता वर्गमुळात नऊ म्हणजे काय होत तीन होतो प्लस वर्गमुळात तीन सो तुमचं उत्तर तीन प्लस वर्गमुळात तीन येणारे जो पर्याय क्रमांक चार आहे आता बघा अजून तुम्हाला घातांक हा जेव्हा टॉपिक आपण घेऊ तेव्हा तुम्हाला कदाचित त्याच्यामध्ये अजून प्रकाश पडेल वर्गमुळात या तीनाला मी असं लिहू शकतो बघा वर्गमुळा तीन गुणीला वर्गमुळा तीन अधिक वर्गमुळात तीन जर आपल्याला या स्वरूपात जर उत्तर दिलं नसेल तर आता इथून दोघांमधून वर्गमूळ तीन मी कॉमन काढू शकतो ब्रॅकेटमध्ये राहील हा वर्गमुळात तीन अधिक एक असं पण याचं उत्तर जर हे उत्तर दिलं नसेल तर आपल्याला या उत्तरापर्यंत जावं लागेल ओके चला आता मला पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या पाढे पाठ पाड़ असतील तर पुन्हा तुम्हाला या प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वेग मिळणार आहे दोन संख्या अशा शोधा ज्यांचा गुणाकार चौवेचाळीस होतोय वर्गमुळाचा सहगुणक दोन आहे गुणाकार चौवेचाळीस होतोय आणि बेरीज पंधरा होते तर त्या दोन संख्या म्हणजे अकरा आणि चार अकरा चौक चौवेचाळीस मध्ये बेरीजचं चिन्ह टाकून द्या आणि इथं वर्गमुळाची कॅप आपण देऊन देऊ दे। आता वर्गमुळात चार म्हणजेच काय दोन म्हणजे उत्तर तुमचं येणार आहे वर्गमुळात अकरा अधिक दोन हे तुमचं उत्तर असेल जो पर्याय क्रमांक दोन आहे तर इतक्या लवकर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देता येतं बघा फक्त पद्धत माहिती पाहिजे आता इथं मध्ये वजा चिन्ह आहे दोन संख्या ज्यांचा गुणाकार अडतीस होतो आणि बेरीज किती होते एकतीस होते हा इथे एकवीस पाहिजे बेरीज एकवीस होते अशा दोन संख्या कोणत्या यस वर्गमुळात एकोणावीस वजा वर्गमुळात दोन इथं क्रम बदलला तरी चालेल दोन संख्या अशा की ज्यांचा गुणाकार अडोतीस होतो आणि त्यांची बेरीज एकवीस होते ते एकोणावीस एक दो दोन अडोतीस तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे दोघांच्या मध्ये वजाबाकीचं चिन्ह होतं म्हणून वजाबाकी ठेवलंय मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या दोन संख्या अशा शोधा की ज्यांचा गुणाकार पन्नास होतो आणि बेरीज पंधरा होते तर अशा दोन संख्या दहा आणि पाच सो वर्गमुळात दहा वर्गमुळात पाच मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून वजाबाकीचं चिन्ह येईल तुमचं उत्तर पर्याय क्रमांक तीन यायला पाहिजे इतकं साधं सोपं आहे बघा पंधरा ते वीस सेकंदामध्ये तुम्ही सहज करू शकता पुढच्या प्रश्नासाठी मी व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ पॉज करा उत्तर शोधा आणि मग नंतर व्हिडिओ रन करा ओके याच्यामध्ये थोडस करेक्शन इथं करून घ्या इथं वीस आहे ऐवजी इथं वीस पाहिजे दोन संख्या अशा शोधा की ज्यांचा गुणाकार हा पंच्याहत्तर होतोय आणि बेरीज वीस होते है, तर अशा दोन संख्या म्हणजे पंधरा आणि पाच मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे तर यांना स्क्वेअर रूटची कॅप द्या किंवा हे अशा पद्धतीने जरी लिहिलं वर्गमुळात पाच वजा जर वर्गमुळात पंधरा तरी सुद्धा दोघं उत्तर बरोबर आहे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असेल चला आता बघा इथं बदल काय झाला ह्या प्रश्नामध्ये हो डिफिकल्टी लेवल पुन्हा वाढली आता इथं मागच्या सर्व प्रश्नांमध्ये मा या मधल्या वर्गमुळाचा सहगुणक दोन होता पण इथं आता सहगुणक दोन दिसत नाहीये म्हणून आपल्याला पहिल्यांदा याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल म्हणजे बघा तेरा अधिक वर्गमुळामध्ये मी चार शोधून घेतो गुणीला चाळीस कारण वर्गमुळात चार आला तर तो वर्गमुळाच्या बाहेर येताना दोन होणार आहे आणि बघा साठ एकशे साठ ला मी असं लिहिलं चार गुणीला चाळीस म्हणजे मी इथं चार शोधला बघा याच्यामध्ये तर आता हा कसा कन्वर्ट होईल बघा तेरा अधिक चार वर्ग चार हा चार वर्गमुळाच्या बाहेर येताना दोन होऊन जाईल आणि हा चाळीस आता मला उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो अशा दोन संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार चाळीस व्हायला पाहिजे आणि त्यांची बेरीज तेरा व्हायला पाहिजे या आठ आणि पाच वर्गमुळात आठ पाच मध्ये बेरिजीचं चिन्ह आहे म्हणून बेरीज येईल किंवा हे तुम्ही इथं या संख्यांचा क्रम बदलवला तरी सुद्धा तुमचं उत्तर बरोबर येणार आहे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे म्हणून कंडिशन बघा हा स्टँडर्ड फॉर्म आहे हा स्टँडर्ड फॉर्म म्हणजे दिलेलं उदाहरण आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलं स्टँडर्ड फॉर्म काय म्हणतो की मधल्या वर्गमुळाचा स गुणक दोन असायला पाहिजे व्हिडिओ पॉज करा आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा चला येस yes, आपल्याला आता मधल्या वर्गमुळाचा सहगुणक दोन जर पाहिजे असेल तर त्या वर्गमुळाच्या मध्ये चार शोधा सो चार चार ला मी लिहू शकतो चार गुणीला बारा तर आता याला कन्व्हर्ट करताना बघा चार बाहेर निघून जाईल दोन होईल आणि इथं बारा राहील दोन संख्या अशा शोधा की ज्यांचा गुणाकार बारा व्हायला पाहिजे आणि बेरीज आठ व्हायला पाहिजे अॅपसुल्युटली करेक्ट सहा आणि दोन यांना वर्गमुळाची कॅप द्या मध्ये बेरजेचं चिन्ह आहे म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे पर्याय क्रमांक तीन वर्गमुळात सहा अधिक वर्गमुळात दोन पुढचा प्रश्न प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर शोधा चला बघा वर्गमुळात अकरा आता इथं मी एकशे बारा मध्ये चार शोधतो एकशे बारा मध्ये जर चार शोधला तर इथं अठ्ठावीस येणार आहे पाडे पाठ पाड़ असलेच पाहिजे सो वर्गमुळात अकरा वजा जा दोन वर्गमुळात अठ्ठावीस मग दोन संख्या अशा शोधा की ज्यांचा गुणाकार अठ्ठावीस होतोय आणि बेरीज किती होते अकरा होते तर सात आणि चार मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे यांना स्क्वेअर टोपी द्या तो वर्गमुळात सात वजा वर्गमुळात चार म्हणजे किती दोन तुमचं उत्तर हे यायला पाहिजे जो पर्याय क्रमांक एक आहे ओके आता इथं अजून बदल झालाय बघा डिफिकल्टी दि लेवल वाढलेली आहे एसटीआय मेन्सला देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले मला वर्गमुळाचा सहगुणात दोन पाहिजे तो तीन नको पाहिजे आता याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना मी काय करेल बघा या तिनाला मध्ये गेल मी तर तिनाला मध्ये घेताना तो नऊ होऊन जाईल घेताना तो होईल आणि या आठ मध्ये मी एक चार शोधला आठाची फोड दोन गुणीला चार गुणीला दोन अशी केली आता बघा अकरा अधिक ह्या चाराचा मी दोन बाहेर घेऊन घेतो वर्गमुळात आला नऊ आणि आठ नऊ दोन्ही अठरा आता हा माझा स्टँडर्ड फॉर्मवर कन्वर्ट झाला मग अशा दोन संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार अठरा होतो आणि बेरीज अकरा होते तर अशा दोन संख्या नऊ आणि दोन मध्ये बेरजेचं चिन्ह देऊन टाका वर्गमुळाची कॅप द्या सो उत्तर तुमचं येणार आहे तीन अधिक वर्गमुळात दोन तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार असणार आहे हा प्रश्न समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो वर्गमुळाचा या मधल्या वर्गमुळाचा सहगुणक आपल्याला दोन पाहिजे इथं तीन होता म्हणून तीन मध्ये जाताना काय होईल नऊ होईल तो त्याचा वर्ग होईल मध्ये हा पुढचा प्रश्न बघा आता इथं वर्गमुळाचा सहगुणक पाच आहे आपल्याला तो दोन पाहिजे असतो जरा व्हिडिओ पॉज करा मध्ये जाताना तो पंचवीस होणार आहे आणि मधल्या बारा मध्ये म्हणजे याला कन्वर्ट करताना अधिक आणि आता काय होईल बघा बाहेर येताना दोन होऊन जाईल आणि मध्ये काय झालं पंचवीस त्रिक पंचाहत्तर मग अशा दोन संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार पंचाहत्तर होतो आणि बेरीज वीस होते अशा दोन संख्या पंधरा आणि पाच मध्ये बेरिजेचं चिन्ह आहे वर्गमुळाची कॅप द्या तुमचं उत्तर वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात तीन यायला पाहिजे पंचवीस पंच्याहत्तर सो हे उत्तर तुमचं यायला पाहिजे वर्गमुळात पाच इथं पाहिजे हा पर्याय क्रमांक तीन तुमचा आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांवर आपल्याला काम करता येईल काही शाब्दिक उदाहरणं देखील याच्यामध्ये विचारले जातात बघा जीप कन्या जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये कवायतीसाठी एका रांगेत जेवढ्या मुली उभ्या आहेत तेवढ्याच रांगा आहेत म्हणजे मुलींची संख्या एक्स असेल तर रांगांची संख्या आहे एक म्हणजे एकूण मुलींची संख्या एक्स स्क्वेअर झाली आणि ती आपल्याला आठशे एक्केचाळीस दिली आहे म्हणजे आठशे एक्केचाळीस हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग असला पाहिजे आणि तो एकोणतीसचा वर्ग आहे म्हणून प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या ही एकोणतीस येणार आहे टोटली वर्ग जर पाठ असतील तुम्हाला जर आठवत असेल मी कॉन्सेप्ट क्लिअरिंग व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितले तीस पर्यंतचे वर्ग जर तुमचे पाठ असतील तर काही प्रश्न तुम्हाला सहज विदाऊट हेल्प ऑफ पेपर अँड पेन्सिल त्याचे उत्तर देता येतात पुढचा प्रश्न बघा एका व्यक्तीने प्रत्येक आपल्या संत्रीच्या बागेत सात हजार तीनशे शहाण्णव झाडे लावले त्याचे व्यवस्थापन अशा प्रकारे करण्यात आले की झाडाच्या रांगेंची संख्या आणि प्रत्येक प्रत्येक रांगेतील प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या सारखीच आहे तर त्याने किती झाडं लावलेत असं आपल्याला प्रत्येक रांगेमध्ये किती झाडं लावलेत असं आपल्याला विचारलेलं आहे आता आपल्याला त्याच्यासाठी बघा सात हजार तीनशे शहाण्णवचं वर्गमूळ काढावं लागेल आता आपण वर्गमूळ कसं काढायचं ती पद्धत बघितली बघा इथे एकक स्थानी सहा आहे म्हणजे आपल्या वर्गमूळाच्या एकक स्थानी चार किंवा सहा येईल ओके आता इथला अंक आपल्याला शोधायचा आहे म्हणून आपण अशा पर्याय त्या ठिकाणी विचार करणार आहे की ज्याच्या एकक स्थानी सहा आणि चार आहे सर्वच पर्यायांच्या एक एकक स्थानी सहा आणि चार आहे शेवटचे दोन अंक विसरून जा त्र्याहत्तर कोणत्या दोन वर्ग संख्यांच्या मध्ये त्र्याहत्तर आठाचा वर्ग आणि नवाचा वर्ग यांच्यामध्ये आठ आणि नऊ मधली लहान संख्या आठ इथं ठेवून द्या म्हणजे तुमचं उत्तर एक शाथ तर चौऱ्याऐंशी किंवा शहाऐंशी येईल म्हणजे शहात्तर आणि सहासष्ट उत्तर येत नाही आता आठ गुणीला नऊ नवी आठे बहात्तर करा बहात्तर पेक्षा ही संख्या त्र्याहत्तर मोठी आहे म्हणून चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी मधली मोठी संख्या शहाऐंशी तुमचं उत्तर शहाऐंशी येणार आहे वर्ग मूळ शोधा याच्यावरचा हा ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आहे पुढचा प्रश्न बघा कसा विचारलाय तीनशे या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्गसंख्या होईल आता पर्यायांचा मदत तुम्ही घ्या तीनशेला जर दोनाने गुणले तर सहाशे होईल सहाशे पूर्ण वर्ग संख्या नाही म्हणून गेला तीनशेला जर तीनाने गुणलं तर भेटेल नऊशे नऊशे पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे आता हे का नाही आहेत बघा तीनशेला जर तुम्ही चारने गुणलं तर बाराशे येईल बाराशे पूर्ण वर्ग संख्या नाही आहे तीनशेला पाचाने गुणलं तर पंधराशे येईल पंधराशे पण पूर्ण वर्ग संख्या नाही आहेत म्हणून हे कॅन्सल झाले पुढचा प्रश्न बघा सहाशे पंच्याहत्तर ला कोणत्या लहान संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या येईल आता सहाशे पंच्याहत्तर ला दोनाने जर गुणलं तर बघा पाच जुने दहा हच्च्याला एक ने एक पंधरा हच्च्याला एक तर तुमचं तेराशे पन्नास येतील पण इथं पूर्ण वर्ग संख्येच्या एकक्षने एक शून्य कधीच येत नाही म्हणून हे उत्तर येणार नाही ओके आता याला अशी एक पद्धत पण असते बघा सहाशे चे जर मी अवयव पाडले मी पाचाने भाग दिला याला पंचवीसने भाग दिला पंचवीस जुने पन्नास खाली उरले सतरा आणि पुन्हा पंचवीस सात ते पं पंच्याहत्तर असे आता मी इथं नवाने भाग दिला याला खाली उरले तीन तर तिनाने जर मी याला गुणलं तर हा ही संख्या पूर्ण वर्गसंख्या होणार आहे कारण की बघा पंचवीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे नऊ पूर्ण वर्ग संख्या आहे या तिनाला मला तिनाची जोड द्यावी लागेल म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे सहाशे पंच्याहत्तर ला बघा तीनाने जर गुणलं तर पास्त्रिक पंधरा आजच्याला एक सात्री एकवीस आणि दोन बावीस आजच्याला एक आजच्याला दोन तीन सक अठरा आणि दोन वीस आणि वीस पंचवीस हा पंचेचाळीसचा वर्ग आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे वर्ग वर्ग वरचे थोडेसे हायर डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन्स आहेत जे मेन्स मध्ये आपल्याला विचारले जातात आय होप तुम्हाला हे सेशन समजलं असेल थँक्यू व्हेरी मच बाय बाय हॅपी लर्निंग Thank you